उपचारासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणीवर नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुढे सविस्तर बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. तर या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी 60 वर्षीय स्वयंघोषित वैद्याच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी 22 वर्षाची असून मुंबईत राहते. या प्रकरणी तिने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार नालासोपारा पश्चिम छेडानगर येथील गौरव गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बाबासाहेब पाटील हा डॉक्टर मुळव्याधीवर इलाज करतो. मंगळवारी ती उपचारासाठी पाटील याच्याकडे आली होती. त्यावेळी पाटील याने पीडितेकडे शरीर सुखाची मागणी देखील करून नंतर तिच्याशी लैंगिक कृत्य केले. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी बाबासाहेब पाटील याच्या विरोधात बलात्कार कलम 376 आणि विनयभंग कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला. बाबासाहेब पाटील नाशिक इथे राहणार असून दर आठवड्याला नालासोपाऱ्यात उपचारासाठी येत असल्याने इमारतीच्या रहिवाशांनी सांगितले. पाटील हा डॉक्टर नसून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही, मात्र तो वैद्य असल्याचा दावा करून मागील 30 वर्षापासून मुळव्याधीवर उपचार करत असल्याचं सांगत असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कदम यांनी दिली आहे.